परमेश्वर इसहाकाला मदत करतो. जेव्हा अब्राहम म्हातारा झाला होता तेव्हा त्याचा मुलगा इसहाक जवान माणूस झाला. म्हणून अब्राहमाने आपल्या सेवकाला त्याचे नातेवाईक राहत होते त्या ठिकाणी त्या देशात जाऊन आपला मुलगा इसहाक याच्यासाठी एक नवरी आणायला पाठवले. खूप लांब पर्यंत प्रवास केल्यानंतर अब्राहमचे नातेवाईक राहत होते त्या ठिकाणी परमेश्वर सेवकाला रिबेकाकडे घेऊन जातो. ती अब्राहमाच्या भावाची नात होती. रिबेका आपल्या बापाचे घर सोडून त्या सेवका बरोबर इसहाकाच्या घरी जाण्यास निघाली. ती आल्यानंतर लगेच इसहाकाने तिच्याशी लग्न केले. भरपूर वर्षानंतर अब्राहम मरून गेला व परमेश्वराने त्याला कराराचे सर्व वचने इसहाकाकडे सोपवून दिली. परमेश्वराने अब्राहमाला भरपूर पीडित होईल असे वचन दिले होते. पण इसहाक व त्याच्या बायकोला मुलबाळ काहीच नव्हते. इसहाकाने रिबेकासाठी प्रार्थना केली व परमेश्वराच्या आशीर्वादाने ती गरोदर झाली. तिच्या पोटात जुळे मुले होते. हे दोन मुले रिबिकाच्या पोटात एकमेकांशी भांडू लागले. तेव्हा तिने परमेश्वराला विचारले, असं का बरं होत आहे? परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या पोटातील दोन मुले म्हणजेच दोन राष्ट्र होतील. ते एकमेकांशी भांडतील आणि मोठा लहानाची सेवा करेल. जेव्हा रिबिकाच्या मुलांचा जन्म झाला तेव्हा पहिला मुलगा तांबड्या रंगाचा होता व त्याच्या अंगावर भरपूर केस होते. त्याचे एसाव नाव ठेवले. त्यानंतर त्याचा लहान भाऊ एसावाचे पायाचे टाच धरून बाहेर आला आणि त्याचे नाव याकूब ठेवले.